ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. ठाणे महानगरपालिकेच्या शाळा, महाविद्यालय, त्याचप्रमाणे विविध ठिकाणच्या रुग्णालयांच्या छतांवर आता ठाणे महानगरपालिका सोलार यंत्रणा बसवणार आहे. ठाणे महानगरपालिका 63 मेगावॅट एवढी ऊर्जा निर्मितीची यंत्रणा शहरामध्ये उभारणार आहे. त्यापैकी 10 मेगावॅटची तयारी पूर्ण झाली असून 54 मेगावॅटसाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशनद्वारे प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेला सध्या 950 लक्ष युनिट विजेची गरज आहे, त्यामुळे ही संपूर्ण गरज या प्रकल्पाच्या माध्यमातून राबवण्याचा ठाणे महानगरपालिकेचा विचार आहे. भविष्यकाळामध्ये जी वीज सध्या ज्या दरात उपलब्ध आहे त्यापेक्षाही कमी दरात या प्रकल्पाद्वारे विद्युत निर्मिती होऊ शकेल असा विश्वास ठाणे महानगरपालिकेच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. स्वातंत्र्याचं प्रतीक असलेला ऐतिहासिक अशोक स्तंभ पुन्हा त्याच ठिकाणी उभारण्याची मागणी आमदार श्री संजय केळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या संदर्भात जागेची पाहणी करण्यासाठी आज ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि आमदार श्री संजय केळकर यांनी कोटनाका परिसरामध्ये पाहणी दौरा आयोजित केला होता. अशोक स्तंभ ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणची पाहणी देखील यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांनी केली. प्रत्येक नागरिकाला अशोक स्तंभाचा नेहमीच अभिमान वाटत असला आहे, त्यामुळे या दृष्टिकोनातून अशोक स्तंभाची पुन्हा उभारणी करण्यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचं आमदार श्री संजय केळकर यांनी म्हटलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या उत्पन्नाची वसुली समाधानकारक न झाल्यामुळे महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी नाराजी व्यक्त करून जे विभाग दिलेल्या उद्दिष्टांनुसार वसुली न केल्यास त्यांचे पगार थांबवण्यात येतील असा परखड इशारा आयुक्तांनी दिला आहे. दरम्यान यापुढं पाणी बिलं ऑनलाईन पद्धतीने आकारण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या उत्पन्नाच्या वसुलीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी नागरी संशोधन केंद्र येथे एका बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी श्री जयस्वाल यांनी विभागनिहाय उत्पन्नाच्या वसुलीचा आढावा घेतला. जो विभाग दिलेल्या उद्दिष्टानुसार वसुली करणार नाही त्या विभागाच्या सर्व संबंधितांचे पगार थांबवण्यात येतील असा इशारा यावेळेस आयुक्तांनी दिला. मालमत्ता कर, पाणी कर, शहर विकास विभाग या प्रमुख स्त्रोतासह महानगरपालिकेच्या विविध विभागामार्फत जी वसुली होत आहे ती जलद गतीने होण्यासाठी गंभीरपणे आवश्यक ती सर्व खबरदारी घ्या असे आदेश देखील श्री जयस्वाल यांनी दिले आहे. दरम्यान ज्या ठिकाणी पाणी अथवा मालमत्ता कराची बिलं वितरित करण्यात आली नसतील त्या सर्व ठिकाणी शुक्रवारपर्यंत सर्व बिलं वितरित करावी असं सांगून श्री जयस्वाल यांनी थकबाकी वसूल करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर यापुढे पाणी बिलं स्वतः न करता ऑनलाईन पद्धतीने करण्याच्या सूचना देखील जयस्वाल यांनी दिल्या आहेत. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आज जाणा घरात. Zip your wallets, don't worry, man, evil travels swift and fast, cause TJSB Kanaya hai ye magic transap app. Transap zap, transap app. महासेल बॅरॉन मेन स्टुडिओ
ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ, एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम, ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम, बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव। चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊन बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे, दूरध्वनी 02225304837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। ठाणे शहरातील नागरिकांना लवकरात लवकर पासपोर्ट मिळावे यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जवळपास 48 टॅबलेट्सची खरेदी करण्यात आली आहे। आज ठाणे शहरातील 35 पोलीस ठाण्यांना प्रत्येकी एक टॅब उपलब्ध करून देण्यात आला। पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंह, त्याचप्रमाणे सह पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अपर पोलीस आयुक्त श्री मकरंद रानडे यांच्या उपस्थितीमध्ये आज हा समारंभ संपन्न झाला। ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये दरवर्षी साधारणपणे 1,00,000 नागरिक पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज करतात, त्यामुळे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर अर्ज पडताळणीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये ताण असतो। मुंब्रा, कळवा, शांतीनगर, डंबिवली, महात्मा फुले चौक, मानपाडा, उल्हासनगर, कासरवडोली या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्याने इथे दर महिन्याला साधारणपणे 450 ते 500 पारपत्र अर्जदारांची पडताळणी केली जाते। सदरचं काम सुकर, कागदपत्र विरहित होऊन नागरिकांना विहित वेळेत विनाविलंब पारपत्र सुविधा देण्याकरता पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री परमवीर सिंह यांनी सर्व पोलीस ठाण्यांना टॅबलेट देण्याचा निर्णय घेतला होता, त्याप्रमाणे आज या टॅबलेटचं वितरण करण्यात आलं। कोरम मॉलजवळ असलेल्या गणेशवाडी येथे 6 मोटरसायकली आणि 1 रिक्षा जाळण्यात आली होती। या संपूर्ण प्रकरणाचा पडसा ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात उमटलं होतं। पुणे त्याचप्रमाणे नाशिक परिसरामध्ये वारंवार अशा घटना घडत होत्या। ते लोन ठाणे शहरामध्ये देखील आलं की काय अशी भीती देखील व्यक्त करण्यात येत होती। दरम्यान या संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांनी अतिशय सावधपणे केला आणि या संदर्भात 3 जणांना अटक करण्यात आली आहे। व्हॉट्सअप ग्रुपवर झालेल्या वादावादीमुळे हा संपूर्ण प्रकार घडला असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे। व्हॉट्सअपवरनं आपली बदनामी होत असल्याचा राग पाटेकर नावाच्या तरुणाला आला होता आणि त्याने या संदर्भात रोहन सावंत याला जाब विचारला होता। त्यानंतर रोहन सावंत याच्या गाडीची तोडमोड झाली होती, ती तोडमोड पाटेकर नावाच्या या तरुणाने केल्याचं रोहन सावंत याचा समज झाला होता। तो राग मनात धरून पाटेकरने नवीन घेतलेली ॲक्टिवा गाडी जळून टाकण्याचा निर्णय त्याने घेतला होता आणि तशी धमकी देखील त्याला दिली होती। त्यानंतर आपल्या 2 मित्रांना बरोबर घेऊन पार्टी करून झाल्यानंतर 3:00 वाजण्याच्या सुमारास रोहन सावंत हा पाटेकरच्या गाडीची वाट लावण्यासाठी आला होता। त्यावेळेस या ॲक्टिवामधलंच पेट्रोल काढून त्याने त्या ॲक्टिवावर टाकलं, परंतु हे होत असताना बाजूच्या 6 गाड्या देखील जळून खाक झाल्या। त्याचप्रमाणे एका महिलेची रिक्षा देखील या संदर्भामध्ये जळून खाक झाली होती। त्यानंतर सदर महिलेने नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये कंप्लेंट दिली होती। या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास अतिशय जिकिरीने केला आणि रोहन सावंत आणि त्याच्या मित्रांना अटक केली आहे। ज्या वाहनं ज्या ठिकाणी उभा होती त्यातलं एक वाहन जे पूर्णपणे जळालेलं होतं, त्या वाहनातून लक्षात आलं की ह्या वाहनाला पहिल्यांदा आग लागली असावी। नंतर आपल्याला काही साक्षीदार त्या ठिकाणी भेटले, त्यांनी पण सांगितलं की ह्याच वाहनाला पहिल्यांदा आग लागलेली आहे। नंतर आपल्याला काही ठिकाणी तिथलं जे CCTV फुटेज भेटलं त्यामध्ये पण आपल्याला जिक्सन एक गाडी वाहन मोटरसायकल दिसली, त्याच्यामध्ये 3 सीट काही संशयित येताना दिसले। एकंदरीत अशा प्रकारचं वाहन कोणाकडे आहे आणि ज्याची गाडी जाळली तर ती गाडी जाळणी त्याच्या कोणासोबत काही वैयक्तिक वाद होते का, म्हणून ह्या ठिकाणी रिक्षा चालकांची सगळ्या महिलांची बैठक, त्याचप्रमाणे जेवढी वाहन चालक होते त्यांची ज्यांची वाहनं जळाली त्यांची सगळ्यांची बैठक अशी आपण बैठक घेतली। CCTV फुटेज आहे, एकंदरीत त्याच्यावरून सगळं निष्पन्न झालं की ह्या तिघांनी मिळून हा गुन्हा केलेला आहे आणि हे विशिष्ट ठिकाणी कालदरवरून दारू पिऊन आले आणि दारू पिल्यानंतर त्यांनी हा प्रकाराला म्हणजे शेवटचा त्याला रूप दिलं। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत
ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला, त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506-96-45155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। ठाणे शहरातील सेंट जॉन शाळेच्या परिसरामध्ये वडके हाऊस भागातील भरत जैन यांच्या मोबाईलच्या दुकानात रात्री दुकान बंद केल्यानंतर हत्याराच्या सहाय्याने शटर उचकटून 2 अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत 10,17,000 रुपयांचे मोबाईल पळवून नेले आहेत। वेगवेगळ्या कंपनींचे 71 मोबाईल फोन या चोरट्यांनी रांबवले आहेत। या दुकानात असलेले CCTV चोरट्यांचं फुटेज आढळलं असून तोंडावर रुमाल बांधून रेनकोट घालून 2 चोर आल्याचं या CCTV दिसत असून नौपाडा पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे। त्याचप्रमाणे अज्ञात चोरट्यांचा शोध नौपाडा पोलीस घेत आहेत। 4:30 सुमारे माझ्या दुकानात 2 दुकानी लॉक करून शटर उघडून दुकानातनं नोकिया, सॅमसंग, आयफोन, जिओनी, ओप्पो, विवो या सगळ्या ब्रँडच्या 75 नवीन मोबाईल घेऊन गेले आणि ही अख्खी चोरी 6-7 मिनिटात झालेली आहे। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, काटन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।